ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत घरपोड्या करणाऱ्या सटक, दोन गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई। सांगलीत चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या घरपोड्यास अटक करण्यात आली। त्याच्याकडून तासगाव मधील दोन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। तुषार सुरेश टकले वय वर्ष 30 राहणार, गीतानगर कौलापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे। पोलीस अधीक्षक ॲडव्होकेट बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार निरीक्षक श्री शिंदे यांनी खास पथक तयार केलं होतं। पथकाला कौलापूर येथील एक तरुण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सांगलीत येणार असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली। पथकाने कुमटे फाटा येथे सापळा रचून त्या तरुणाला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन मोबाईल सापडले। त्याबाबत पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तासगाव येथील पागा गल्ली येथील दोन घरे फोडून तेथून ते मोबाईल चोरल्याची कबुली दिली। त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदयसिंह मच्छिंद्र बर्डे, उदय पाटील, विक्रम खोत, अमर नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज।